भारतातच नव्हे तर आशिया खंडात प्रथमच आणि जगात दुसऱ्यांदा आजपासून अस्तित्वात येत आहेत द्विज पुरस्कार. द्विज पुरस्काराच्या आजच्या ह्या पहिल्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं भाग्य म्हणून आपल्याला डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे लाभलेले आहेत. सामाजिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल आशिया खंडाचं नोबेल पारितोषिक समजला जाणारा मॅगसेसे पुरस्कार यंदाच्या वर्षी त्यांना मिळाला आहे. हेमलकसाच्या दुर्गम जंगलामध्ये गेली अनेक वर्ष निरलसपणे काम करणारी ही जोडी समाजाने दुर्लक्षित उपेक्षित ठेवलेल्या आदिवासी भावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणारी आज USVच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी इथं आलेल्या आहेत. द्विज, द्विही जायते इति द्विज, ज्याचा दोनदा जन्म होतो तो. परंपरेमध्ये या शब्दाचे दोन अर्थ सांगितलेले आहेत. एक आहे पक्षी जो कवचामध्ये असतो आणि त्यानंतर पंखांनी बाहेर पडतो, आणि दुसरा आहे ब्राह्मण म्हणजे ज्ञानाआधीचा आणि ज्ञानानंतरचा जन्म. मग मी म्हटलं की आमचे मानसिक रुग्ण दुसरं काय आहेत, ते पण द्विज आहेत, द्विही जायते इति आहेत. त्यांना हा दुसरा जन्म इथे मिळालेला आहे आणि हा दुसऱ्या जन्माचा सन्मान म्हणून ह्या पुरस्कारांचं नाव देण्यात आलं द्विज पुरस्कार. ही निवड प्रक्रिया कशी झाली, हे कसे फॉर्म्स यायला लागले, आम्हाला प्रतिसाद कसा मिळाला, राज्यस्तरीय समिती आपण आम्ही इथे स्थापन केली, ही सगळी प्रक्रिया कशी झाली आणि आम्ही या पारितोषिकाच्या दिवसापर्यंत कसे आलो ह्याचा आढावा या तज्ज्ञ समितीच्या एक सदस्य आणि IPHच्या विश्वस्त डॉक्टर अनुराधा सोनी आता आपल्या पुढे सादर करतील. जेव्हा आम्ही ही समिती सगळे मिळून भेटलो तो होता महिना मे महिना ह्या वर्षीचा. तिकडे मगाशी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंच तसं कोणत्याही अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये ना एक त्रयी लागते, एक ट्रायंगल लागतो, त्यानंतर त्या ट्रायंगलचा दुसरा एक कोपरा असतो हे सगळं प्लॅनिंग करायला, काटेकोरपणे व्यवस्थितपणे बांधील पद्धतीने ह्या सगळ्याचं एक एक पाऊल पुढे कसं जायचं, आणि ते काम केलं डॉक्टर थत्तेने. आणि अर्थात त्यासाठी इम्प्लिमेंटेशन पाहिजे, हे सगळं पुढे न्यायला माणूसबळ पाहिजे, आर्थिक बळ पाहिजे, आणि हे सगळं दिलं आम्हाला USVने. हा ट्रायंगल पुरा झाला आणि आमच्याबरोबर इतके मोठे आणि अनुभवी डॉक्टर्स आले. डॉक्टर सुळे इकडे आहेतच, नाशिकहून आलेत. डॉक्टर आगाशे होते, ते तर किती पद्धतीने ह्या क्षेत्रात काम करतात तुम्हाला माहीत आहे. तसेच अनेक डॉक्टर्स एकत्र बसून आम्ही मीटिंग घेतली आणि आम्ही एक फॉर्म जो तयार केला होता तो त्यांच्यासमोर ठेवला. ह्या फॉर्ममध्ये परत एकदा आणखीन एक ट्रायंगल होता आणि तो कसा होता तर शुभार्थी स्वतः, त्यांनीही काही लिहिलं पाहिजे, त्यांनीही ॲप्लिकेशन लिहिली पाहिजे की होय मला अभिमान वाटतो आहे सांगायला की मी ह्या आजारातनं पार आलो आहे पुढे. त्यानंतर त्यांचे सुहृद पाहिजेत, त्यांचे शुभंकर पाहिजेत, ज्यांनी हे पण हा सगळा आजार अनुभवला आहे, त्यांनी कशा पद्धतीने आपल्या फॅमिली मेंबरला मदत केली आहे ह्याच्यातनं बाहेर यायला, त्यांच्यासाठी हे एक फॉर्म होता. आणि अर्थातच ह्या सगळ्यातून त्यांना आधार देणारी जी व्यक्ती, त्यांचे डॉक्टर, त्यांचे सायकियाट्रिस्ट ह्यांनीसुद्धा एक फॉर्म भरायचा होता. पण ह्या सगळ्या डॉक्टरांनी आम्हाला शिकवलं की ज्या आजारामध्ये मीच हरवतो, स्किझोफ्रेनिया की ज्याच्यामध्ये विचारच बंद पडतात, नाही तर असे भन्नाट विचार मनात येतात की कळत नाही की आपले कुठले आणि दुसरे कुठले, ह्याला तुम्ही थोडंसं उजवं माप द्या असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटेल, प्रत्येक माणसाला वाटेल की मी बायपोलरमधनं बाहेर पडलो, माझा अर्ज गेला, मला का नाही निवडलं, तर हा थोडासा विचार ह्या समितीच्या डॉक्टरांनीच आम्हाला गाईड केलं त्याच्यातनं आला. पेशंट्सच्या फॉर्ममधनं तर इतकं शिकण्यासारखं होतं. त्यातलंही एक वाक्य वाचते, आजाराआधीची, आजारपणातली व आजारातून बाहेर पडलेली मी, ह्या तिन्ही अतिशय वेगळ्या होत्या. हा इन्साईट आम्हाला पेशंट्सकडून मिळाला, शुभार्थ्यांकडून मिळाला. एक काही शब्द तर इतके मनाला शिवून जातात, काही निसरड्या क्षणांना वगळता, निसरड्या क्षणांना वगळता मी भासांना प्रतिसाद दिला नाही. हा आजार झाला नसता तर मला कष्टांची सवय झाली नसती, आयुष्याकडे डोळसपणे पाहायला शिकलो. अशा प्रकारची वाक्य आम्हाला या फॉर्म्समधनं मिळत गेली. कबूल आहे आम्हाला की हा अतिशय करुण एक प्रकारचा भावना एक प्रकारची त्याच्यासमोर मांडली होती, करुण कहाणी, त्यांची शौर्यगाथा त्याच्यातून दिसत होती. पण त्याचबरोबर आम्हाला अतिशय सायंटिफिक राहायचं होतं.
आम्हाला अतिशय काटेकोरपणे हा सगळा स्क्रीनिंग प्रोसेस करायचा होता. म्हणून मग तर आम्ही कसं केलं की प्रत्येक फॉर्म दोन व्यक्तींकडे जायचा, ती व्यक्ती तो फॉर्म नीट वाचायची, त्याच्यावरती एक शीट लावला होता, त्या शीटवर आमचे सगळे कमेंट्स, आमचं रेटिंग ते जायचं. समजा माझ्याकडे एक फॉर्म आला आणि माझ्यानंतर दुसऱ्या व्यक्तीकडे गेला तर माझं शीट काढून टाकलं जायचं आणि दुसरं शीट कोरं तिकडे लावून त्या व्यक्तीने ते रेटिंग केलं. आणि अशा प्रकारे स्क्रीनिंग करून आमच्यासमोर तीन गठ्ठे तयार झाले, ज्याच्यात दोन्ही जजेस येस म्हणाले होते, होय शेवटच्या 10 आपली ही माणसं आलीच पाहिजे. तुम्ही एकूण किती फॉर्म्स वाचले? मला आठवतंय 100 आपल्याकडे शुभार्थ्यांचे फॉर्म्स होते, 50 आसपास शुभंकरांचे फॉर्म्स होते, म्हणजे 150 पुढेच आकडा गेलाय. मला वाटतं हे फारच महत्वाचं आहे की पहिल्या वर्षी 150 वर यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मंडळी आली. आणि दुसरं महत्वाचं असं की पर्सनली येऊन आम्हाला काही मंडळींनी सांगितलं की डॉक्टर आम्हाला खूप वाटतंय की आमचा प्रवास तुमच्या समोर मांडावा, पण मुलीचं लग्न व्हायचं आहे हो अजून, म्हणून असं वाटतं की आत्ता हा फॉर्म भरू नये. हो, मला माझा एक शुभार्थी रुग्ण असंही म्हणाला की मी खूप महत्वाच्या जागेवरती आज काम करतोय आणि तिथं त्या लोकांना माहीत नाहीये तर मी निवृत्तीनंतर हा फॉर्म भरेन. म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी होत्या आणि त्या अडचणी खूप महत्वाच्या होत्या, तरीही त्यातून 150 मंडळी पुढे आली. एकच मात्र असं वाटतं जे थोडंसं जजेसच्या बाजूनी आणि माझ्या स्वतःच्याही बाजूनी मला सांगावं असं वाटतं की बरेच वेळेला ना कसं होतं की ह्या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण असे वाहवत जातो आणि मग हे शुभार्थी इतके भक्कम असतात, खंदेवीर असतात ते आपले, आपण त्यांना पुढे आणतो, त्यांच्या तोंडनं जेव्हा हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोचतो ना तेव्हा तो खरा मेसेज. पण एक विसरता कामा नये की अजून ह्यांना हा आजार उलटू शकतो आणि म्हणून आपल्याला अजून त्यांची काळजी घेत राहायचं आहे. त्यांना सडनली स्पॉटलाईटमध्ये टाकून की हां आता तुम्ही ना करा समाज प्रबोधन, पण त्यांची काळजी अजून घ्यायची आहे, कारण ह्या स्ट्रेसमुळे त्यांना परत त्रास होता नये. मित्रो, आता पुरस्कार वितरण. एकूण 5 पुरस्कार आहेत, 3 शुभार्थी आणि 2 शुभंकर, आणि 5 विशेष सन्मान आहेत, 3 शुभार्थी आणि 2 शुभंकर. मी प्रथम शुभार्थीमधले उल्लेखनीय सन्मान जे आहेत ते पहिल्यांदा जाहीर करतोय. गायत्री पगडी, गायत्रीची मी ओळख करून देतो. गायत्री 41 वर्षाची, अष्टपैलू आणि जिद्द असलेले या व्यक्तिमत्वाला आपण आज इथे सलाम करतो. गायत्री तिचे आई वडील आणि तिचे पती यांच्या समवेत वांद्रा इथे राहते. ती पदव्युत्तर उच्च विद्याविभूषित आहे. आपल्या वयाच्या 21व्या वर्षी आपला संताप आणि निराशेचा कडेलोट इतरांपेक्षा वेगळ्या असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्या सायकियाट्रिस्टकडे स्वतःच गेल्या. बायपोलर डिसऑर्डर हे त्यांचं निदान, आणि तेव्हापासून त्यांनी अतिशय काटेकोरपणे औषधं घेतली. गेली 17-18 वर्ष त्या या आजाराशी समर्थपणे सामना करतायत. समर्थ म्हणण्याचं कारण असं की गेली 15 वर्ष एका न्यूरोलॉजिकल आजाराने पलंगाला खिळलेल्या जोडीदाराचा त्या सांभाळ करत आहेत. दुसरा सन्मान शुभार्थींमधला, ते आहेत महादेव आगरकर. गेली 25 वर्ष ते आपल्या आजाराशी सामना करतायत. 26व्या वर्षी त्यांच्या वयाच्या संशयग्रस्ततेपासून आजाराला सुरुवात झाली. बायको आणि 3 मुलांचा संसार होता. अनियमितपणामुळे नोकरीसुद्धा गेली. बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. पण खचून न जाता सतत वाचन, नियमित औषधोपचार आणि तज्ज्ञांकडचा पाठपुरावा यांनी त्यांनी आजार काबूत आणला. 1985 नोकरी परत मिळवली. पत्नीसुद्धा परत आली. संसार सुरू झाला. त्यांच्या आजाराच्या काळात त्यांनी मारहाण केल्याने बायकोची दृष्टी गेली आणि अंध असूनही त्यानंतर ह्या दोघांनी आपला संसार फळता फुलता केला. आज त्यांचा मुलगाही कमावता झाला आहे आणि त्यांचा संसार सुखाचा आहे. मराठवाड्यातल्या लातूरमधून आज इथं आलेले महादेव आगरकर यांचा आपण या विशेष सन्मानाने त्यांचा सन्मान करणार आहोत. तिसरं सन्मान चिन्ह दत्ता श्रीखंडे. दारूचं आणि इतर अनेक व्यसनं या आजारातून बाहेर पडण्याचा त्यांचा प्रवास हा व्यसनमुक्तीचा धडा म्हणून पाहता येईल. 1977 5वी पास झाल्यानंतर शिक्षण सोडलेले दत्ता आता मानसशास्त्रामध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत. गेली 15 वर्ष मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून काम करतायत. पार्ट टाईम होजियरीचा व्यवसाय करतायत
आणि बायको आणि दोन मुलांसह सुखाने संसार करतायत. 18-19 वर्षाच्या असताना व्यसनामुळे झालेल्या घसरडीमध्ये वॅगन फोडीपासून ते तळीपार इथपर्यंतचा तळ गाठलेला हा माणूस आज व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातला एक खंदा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आता शुभंकरांमधली उल्लेखनीय सन्मानचिन्ह त्यामध्ये आहेत नाशिकचे जयंत कुलकर्णी. 65 वर्षाचे हे गृहस्थ नाशिकला आपल्या शुभार्थी पत्नीसह राहतात. त्या गेली 32 वर्ष मानसिक आजाराच्या रुग्ण आहेत. दोन मुली आणि मुलगा यांचा सांभाळ करून पत्नीला मानसिक आजाराबरोबर टीबीचाही आजार झाला. या सर्व गोष्टींना त्यांनी तोंड दिलं. गेली 32 वर्ष आपल्या शुभार्थीला मायेने सांभाळणारा हा शुभंकर. आणि आता या वर्षीच्या पहिल्या वहिल्या द्विज पुरस्काराचे 5 मानकरी. साताऱ्याचा 25 वर्ष वयाचा प्रसेन घोडके, याचा फॉर्म जेव्हा आमच्या लोकांनी वाचला तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रयत्नवाद ह्यांचा तो वस्तुपाठ आहे असं आमच्या लक्षात आलं. जन्मतः असलेलं शारीरिक व्यंग, त्यासाठी झालेली अनेक ऑपरेशन्स, त्यामुळे लोकातलं वावरणं कमी झालं आणि वयाच्या 15व्या वर्षी स्किझोफ्रेनिया या आजाराचं निदान झालं. त्यानंतर औषधोपचार सुरू झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा खंबीरपणा आणि कुटुंबियांचा आधार याची खूप मदत झाली. कॉमर्सची पदवी, मान्यवर संस्थेचा संगणक कोर्स आणि आज स्वतःचा सुवर्णकाराचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहेत. स्वतःची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबासोबत समाधानाने राहत आहेत. त्यांच्या डॉक्टरनी लिहिलंय, ही हॅज फॉट विथ हिज इलनेस अँड हँडिकॅप लाईक अ ब्रेव सोल्जर. आणि अशा योद्ध्याचा सन्मान करताना आम्हा सर्वांना आज विलक्षण आनंद होतोय. यानंतर आपला द्विज पुरस्काराचा आजचा दुसरा मानकरी भिवंडीचा आहे, मंदार देवरे. त्याच्या आजारावरचा इतरांचा अविश्वास, बुद्धिमान असूनही विचाराच्या आजारामुळे सतत मिळणारं अपयश यामुळे नाउमेद न होता 3 वर्षाच्या गॅपनंतर 2004 पासून मधल्या अंधकारानंतर त्याने शिक्षण परत सुरू केलं. BA, LLB आणि आता MBA करतोय. आजाराबद्दलचे गैरसमज कमी व्हावे म्हणून त्यानं लेखही लिहायला सुरुवात केली आहे. जॉन नॅशच्या ब्युटिफुल माइंडने त्याची विचारसरणी बदलली असं तो त्याच्या फॉर्ममध्ये लिहितो. तो लिहितो त्याच्या त्या काळाबद्दल, इव्हन गॉड वॉज अँग्री विथ मी दॅट टाईम बट आय डोंट वॉन्ट टू एलिमिनेट दोज डेज फ्रॉम माय लाईफ. ते दिवस मला माझ्या जीवनातून बाजूला काढायचे नाही आहेत. दे हॅव टॉट मी एव्हरीथिंग, कारण त्यातूनच तर मी सगळं काही शिकलो आहे. 27 वर्षाचा मंदार या वर्षीचा द्विज पुरस्काराचा दुसरा विजेता. द्विज पुरस्कारामधले शुभार्थीची तिसरी निवड, मुग्धा समर्थ, नागपूरची. मुग्धाने तिचं समर्थ हे नाव सार्थ केलंय. वयाच्या 16व्या वर्षी स्किझोफ्रेनियाचं निदान झाल्यावर तिचं विश्वच बदललं. तिच्या भाषेत सांगायचं तर करिअरची वाट लागली, पण आजाराची पूर्ण माहिती करून घेऊन आपल्या भासांनाही तिनं नामोहरम केलं. शास्त्रीय नृत्याचा रियाज, वाचन, आईबाबांशी संवाद ह्या सर्वांची मदत घेऊन ती BA तर झालीच, पण MMC एक पार्टही ती पूर्ण तिनं केला आहे आणि दुसऱ्या पार्टची तयारी करते. आज एका वृत्तवाहिनीवरती रिपोर्टर म्हणून ती काम करते. ती म्हणते, आजारातील लक्षणांचा मला आजही थोडाफार त्रास होतो, पण मी आता माझ्या आजाराला माझ्या अस्तित्वाचा भाग म्हणून स्वीकारलाय. आता शुभंकरांचा सन्मान. विलक्षण आहे त्यांची कहाणी. त्यातले एक आहेत भास्कर तातुगडे. भास्कर तातुगडे 42 वर्षाचे भांडुपहून आलेले. त्यांचा मोठा भाऊ जनार्दन हा गेली 28 वर्ष शुभार्थी. या दोन भावांचे आई वडील ही दोन्ही भावंडं लहान असताना मरण पावली. भास्कररावांच्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी भावाच्या आजाराचं भयानक स्वरूप पाहिलं. त्यांच्या शुभार्थीची पत्नीही आज हयात नाही, त्यामुळे शुभार्थी, त्यांची मुलं ह्यांचीही देखभाल. परिस्थिती बेताची असतानाही आपल्या कुटुंबासह भास्करराव अथकपणे करत आहेत.
या दुर्धर परिस्थितीत सुद्धा त्यांची रुग्णाबद्दलची अकृत्रिम माया आणि ममता त्यांच्या फॉर्ममधून आम्हाला जाणवली. ते म्हणतात, आई जशी मुलाची काळजी घेते तशी मला त्याची काळजी घेतली पाहिजे. यामुळे मी आयुष्यात काही गमावलं नाही, उलट कठीण प्रसंगाला धैर्याने आणि संयमाने कसं सामोरं जायचं हे माझ्या भावामुळे मी शिकलो. निर्धाराचा आणि मायेचा विलक्षण वस्तुपाठ असलेली ही कहाणी द्विज पुरस्कारातल्या शुभंकर पुरस्काराचे मानकरी भास्कर तातुगडे. शुभंकरांसाठी असलेला यावर्षीचा द्विज पुरस्कार, दुसरे आपले शुभंकर आहेत यशवंत खंडेराव, 71 वर्षाचे आहेत यशवंतराव. शुभार्थींची सेवा करण्यासाठीच यांचा जन्म झाला. BST मध्ये मेकॅनिकची नोकरी करून यांनी 67 झाली पत्नीला झालेला आजार, 88 साली मुलाला झालेला आजार हे दोन्ही सांभाळले. आज हे दोघेही हयात नाही आणि त्यांची 37 वर्षाची मुलगीही शुभार्थी आहे, तिचाही सांभाळ ते करत आहे. इतकं करूनही त्यांचा सामाजिक कार्याशी संबंध आहे आणि तिथे भेटलेली मित्रमंडळी आणि शेजारी ह्यांचे ते ऋण मानतात. ते म्हणतात, या आजारानं मला निर्व्यसनी आणि उद्योगी बनवलं आणि सामाजिक कार्य करायला शिकवलं. मंदार, हे सन्मानचिन्ह घेताना तुला काय वाटतं, काय वाटलं आत्ता हे सांगू शकशील का आम्हाला? एवढी वर्ष आजाराशी लढत होतो आणि सोसायटीकडून खरोखर म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक तर दूरची गोष्ट, पण निगेटिव्ह पण नाही, त्याच्याहून वाईट असा फीडबॅक मिळत होता. आणि आज एवढ्या संख्येने लोक कौतुक करायला उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर पुरस्कार स्वीकारताना खरोखर छान वाटतंय. आतापर्यंत अनेकदा स्टेजवर पुरस्कार घेण्यासाठी आले होते, शाळा कॉलेजेसमध्ये छोट्या छोट्या स्पर्धांमधनं भाग घेत होते, पण अशा काही कारणासाठी कधी पुरस्कार वगैरे मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. मला तर वाटतं माझा दुसरा जन्म झालाय. मी भास्कररावांना एक प्रश्न विचारतो. भास्करराव, हा घ्या. नेहमी ना तुम्ही तुमच्या शुभार्थीची खूप काळजी घेता, ती काळजी घेता घेता तुम्हाला जेव्हा थकल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही स्वतःला कसे सावरता? माझा जो भाऊ आहे त्याला आई वडील नव्हते. दुसरी गोष्ट, त्याची पत्नी आत्महत्या करून वारलेली होती आणि त्याचे दोन मुलं आज माझ्याकडे, मी त्यांचं संगोपन करतो आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मला कितीतरी त्रास झाला, तो त्रास मी त्याला कधी मी प्रकट माझ्या त्याच्यासमोर केला नाही. याचं एकमेव कारण की जर असा मी माझा त्रास त्याच्यासमोर व्यक्त केला तर त्याचं मानसिक संतुलन आणखी बिघडेल आणि आणखी घरामध्ये वातावरण बिघडेल, असा कुठल्याही प्रकारात मी केला नाही. आणि मला जेवढा त्रास होईल तो मी जेवढं माझ्याकडे सहनशक्ती आहे, जेवढं मला करता येईल तेवढं मी सहन केलं आणि इथून पुढेही सहन करेन अशी मी खात्री देतो. यशवंतराव, तुम्हाला विचारतो की तुम्ही तर 3 शुभार्थींची काळजी घेतलीत, तर त्याच्यामध्ये जबाबदारी आणि प्रेम ह्यांचं प्रमाण किती आणि कसं असायचं? जे फक्त जबाबदारी म्हणून प्रेम म्हणून आता 40 वर्षे करत आलेलो आहे तेव्हा मला ती सवय झालेली आहे. मला अजूनही कंटाळा येत नाही, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेल की मी हे काही करत नाही आहे आणि चांगल्यात चांगलं शिकलो की मला कुठल्याही तऱ्हेचं व्यसन नाही आहे. मुग्धा, तुझ्या मानसिक आजारानं तुला काय शिकवलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटते की मी अशा घरात जन्माला आले किंवा अशा परिस्थितीत जन्माला आले की जिथं दुःख म्हणजे काय मला कधीच कळलं नसतं. आई बाबांची एकुलती एक मुलगी, खूप लाडाची, पण ते म्हणजे आयुष्य म्हणजे फक्त फुलांच्या राशींवरनं चालणं एवढंच कळलं असतं. पण असा एक काटा मला लागला ना की दुसऱ्याच्या मनात काय चालतंय हे मला खूप व्यवस्थित कळायला लागलंय. त्यामुळे माझी संवेदनशीलता खरंच वाढली. मी खूप पूर्वी मी इतकी आत्मकेंद्री होते, मी फक्त स्वतःचं सुख स्वतःचं दुःख एवढंच बघू शकायचे. पण आज मला कळतंय जगात काय चाललंय आणि या किती दुःख आहे जगात, ते कसं समजून घ्यायचं, त्याला दूर करायला मी छोटा मोठा काय प्रयत्न करू शकते का. आणि या संवेदनशीलतेचा उपयोग मला वाटतं सर्वात महत्त्वाचा माझ्या वैयक्तिक आयुष्यात तर होतोच आहे, पण मी एक पत्रकार आहे त्यामुळे या संवेदनशीलतेचा उपयोग माझ्या व्यावसायिक आयुष्यातही होतो आहे. मला मी जास्त सुजाणपणे समाजाकडे बघू शकते, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. क्या बात, क्या बात. मंदार, ह्या आजाराशी सामना देताना मंदार, ज्या एका प्रसंगानं तुला खूप उभारी दिली आणि तुला सांगितलं की अरे नाही मला काहीतरी करायचं आहे, असा एखादा प्रसंग तुला आठवतो आहे का? 2 प्रसंग आहेत. एक तर माझ्या बहिणीनी डॉक्टर नाडकर्णींची कन्सल्टिंग व्हिजिटची अपॉइंटमेंट घेतली, तो खरोखर टर्निंग पॉईंट होता. कारण त्याच्या आधी जवळजवळ 3 ते 4 वर्ष
दुसऱ्या डॉक्टरांकडून चुकीचं डायग्नोसिस झालेलं, त्यामुळे गोळ्यांचा काही फरकच होत नव्हतं, म्हणजे परिणामच पडत होत नव्हता काही. त्यामुळे तो एक टर्निंग पॉईंट होता. आणि सेकंडली सुरेखाताई, बरंच काही शिकायला मिळालं. सुरेखाताई या तुझ्या आय पी एच माझ्या काउन्सिलर आहेत सुरेखाताई, त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. बेसिकली तू हे करू शकतोस आणि लिमिटेड वेळ असून देखील ते म्हणजे असं जास्त वेळ देऊन माझ्याशी बरंच काही बोलायचं, बरंच काही शिकवायचं. छान नाडकर्णी आणि सुरेखाताई. प्रशांत, डॉक्टर आणि डॉक्टरांकडचा फॉलोअप आणि औषधं याचं तुझ्या आजच्या ह्या यशामध्ये किती वाटा आहे असं तुला वाटतं? खूप मोठा वाटा आहे. हां, त्याच्याबद्दल सांगते. औषधं घेताना ना आम्हाला सगळ्यांना भयंकर कंटाळा येतो, आणि तू इतकी वर्ष ही औषधं कशी घेतोस हे आम्हाला सांग ना. जवळजवळ मी 9 ते 10 वर्ष झाले एक वाय घेते. हां, पण त्यामुळे माझ्या एकूण जीवनात खूप फरक पडलेला आहे. हां, कारण मी शिक्षण पूर्ण केलं. हां, एम एस सी आय टीचा कोर्स पूर्ण केला. आणि हे सगळं मला वाटतंय माझ्या डॉक्टरांनी गोळ्यांमुळेच झालेलं आहे. हां, आणि त्यामुळे गोळ्या घेताना तुला काय वाटतं रे, गोळ्या घेताना तू काय विचार करतोस? तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती संजीवनीच वाटली मला. क्या बात आहे. प्रकाश दादा, आपण गप्पांना सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटतंय तिथून आपण सुरुवात करू ह्या कार्यक्रमाबद्दल? म्हणजे हा कार्यक्रम इतका वृद्धी होता आणि समस्या फार मोठी आहे असं आपण आकडेवारी पण बघितली. आणि अशा कार्यक्रमातून शुभार्थींच्या नातेवाईकांना खरोखरच प्रेरणा मिळेल. त्यांनी काय जे भोगलं असतं आणि यांनी जे सहन केलेलं आहे, तर त्यातून निश्चितच त्यांना मार्ग सापडेल. तर हा एक असा इनोव्हेटिव्ह कार्यक्रम सुरू केला आहे, याला आमच्या शुभेच्छा आहेत. एक गोष्ट सांगायला हरकत नाही, विनोदाचा भाग सोडा यातला. आमच्या दोघांच्याही पूर्वजांमध्ये मानसिक रुग्णाचं प्रमाण हे होतं. बाबांची आई वेडी होती आणि हिची आजी वेडी होती. त्यातलं थोडं थोडं आमच्यात आलं म्हणून हेमलकसाचा प्रकल्प उभा झाला. आता हे जे हेमलकशाचं आव्हान हे तुमच्या समोर कसं काय आलं? म्हणजे बाबांची ती आधी कल्पना आणि हा, म्हणजे ही खरंच म्हणजे बाबांची दूरदृष्टी खरंच म्हणजे वाखाणण्यासारखी. म्हणजे मी पहिल्यापासून विचार करतो की बाबांच्या घराण्यामध्ये बाबांना एक भाऊ, 6 बहिणी, आई वडील ब्रिटिशांची आई म्हणजे आई वेडीच होती आणि वडील ब्रिटिशांची नोकरी करायचे आणि लँडलॉर्ड असताना बाबांच्या डोक्यात हे सगळे विचार का आले? म्हणजे पहिले कुष्ठरोग्याचं काम केलं, पहिले श्रमाश्रम म्हणजे बाबांनी सगळे अस्पृश्यांबरोबर काम केलं, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. तर एका या सामान्य सर्वसामान्य घराण्यातून हा बदल बाबांमध्ये एकट्यांमध्ये घडला. पण ते तर सगळं चांगलं चालू असताना 1970 सालापर्यंत आनंदवनचं बऱ्यापैकी नाव झालं. बरोबर. तर मग हेमलकशाला न्यायचं कारण काय होतं? म्हणजे दूरदृष्टी विचार करा की दोघं मुलं आता डॉक्टर होतात आहे, तर एका ठिकाणी ठेवण्यापेक्षा एकाला तिकडे फसवावं. म्हणजे गमतीने हा भाग आहे, पण त्यांच्या डोक्यात हा विचार तेव्हा आला की परीक्षा दिलेली आहे फायनल MBBSची, निकालासाठी आम्ही आनंदवनात आलो, 15 दिवसात निकाल लागतात. बरं. December 70 तर म्हणाले आपण भामरागडला जाऊया, ज्याचं आम्ही कधी आयुष्यात नाव नव्हतं ऐकलं. बरं. म्हणजे बाबांच्या तोंडून पण ऐकलं नाही. बरं. एक 4-wheel Jeep होती आमच्याकडे, पिकअप व्हॅन, त्याच्यामध्ये सामान भरलं आणि सगळी फॅमिली आणि मधुबाई पंडित मुंबईचे होते, ते सगळे घेऊन आम्ही 8-10 जण त्या काळामध्ये 250 किलोमीटरला 2 दिवस लागले, कारण असंख्य नद्या नाले पार करून जायचं 4-wheel गाडीतून. आणि भामरागडला ठिकाण फार चांगलं आहे म्हणाले, त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम फार कमी ठिकाणी असतं, पण तिथे प्रत्यक्ष 3 नद्या आपण पाहू शकतो. बर. तर अशा ठिकाणी जाऊन मुक्काम केला आम्ही, संध्याकाळी पोहोचलो. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्याला त्यांच्या मनात जे होतं ते सिद्ध करण्यासाठी गावागावात फिरवलं की जिथे आदिवासी हा अक्षरशः जनावरासारखा लाईफ जीवन जगत होता, अर्धनग्न काही नग्नच होता, म्हणजे जस्ट प्रायव्हेट पार्ट झाकण्यापुरती चिंधी, बायका पण तशाच. तर तुमच्या आमच्यासारखे कपडे घातलेले लोक बघितले की जंगलात पळून जायचे झोपड्या उघड्या ठेवून. बऱ्याच गावात फिरवलं 2 दिवसामध्ये आम्ही त्यांना. पण कुठे काही कम्युनिकेशन कोणी थांबला तर विचारायचं, त्याला भाषेचा प्रश्न, बोलीभाषा त्यांची, आपला मराठी हिंदीशी काही संबंध नाही. तर मग 2 दिवस झाल्यानंतर जायची वेळ आली, संध्याकाळी शेकोटीपाशी बसलो तर म्हणाले आपण काय बघितलं, कुष्ठरोग्यांचं जीवन तर सगळ्यांनीच अनुभवलं होतं, पण हे काही तुम्हाला जाणवलं की नाही? खरोखरच वाईट होतं ते, खरं म्हणजे डिप्रेशनच आलं होतं आम्हाला, खरं म्हणजे की माणूस माणसासारखा माणूस असा राहू शकतो? स्वातंत्र्यानंतर 22 वर्ष झालेले. तर मग बाबा म्हणाले असं आहे ना, तर मी यांच्यासाठी काम सुरू करणार, यांना काहीतरी आपलं बेसिक ज्ञानामुळे पण मूलभूत गरजा यांच्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया, शेती शिकवूया, त्यांना शिक्षण देऊया.
डॉक्टर मिळालं तर दवाखाना सुरू करू. तर पण मी करीन, वय 60 झुकलेलं, मला नाही म्हटलं, म्हणजे मी करीन, हां मी सुरू करीन. मी म्हटलं भावा तुम्ही आता 60 झुकलेले आणि आता हे काम सुरू करता, तर मी 22 आहे, 1970 तुम्ही काम सुरू केलं तर मी तुम्हाला जॉईन येईन. ह्या माझं कमिटमेंट त्या दिवसाचं, वा 1970. मंदाते, इथं तुम्हाला विचारतो की जेवढ्या अडचणी आल्या ना, सगळं हेमल कसं वसवताना आम्ही मगाशी बघितलं की त्या एका झोपडीपासून तुम्ही कुठपर्यंत ते नेलत, ते त्यातली तुम्हाला स्वतःला सगळ्यात मोठी अडचण कुठली वाटली काम उभारताना? खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या अडचणी येणार आणि याला आपल्याला सगळं फेस करायचं आहे हे तिथे गेल्यावरती मला समजलं, खरं सांगायचं म्हणजे. आणि या अडचणींवर आपल्याला मात करायला पाहिजे, इथे जर आपल्याला काम करायचं आहे ही जाणीव तेव्हा झाली आणि त्याला तोंड द्यायचं मी ठरवलं. पण असं वाटलं होतं की आपण जेव्हा दवाखाना सुरू केला आहे तेव्हा भरपूर पेशंट येतील आणि आपल्याला म्हणजे चांगला प्रतिसाद मिळेल, पण त्या लोकांचा ह्या मॉडर्न मेडिसिनवर विश्वासच नव्हता, त्यामुळे दवाखान्यात यायला कोणीही तयार नव्हतं. हे सगळ्यात फ्रस्ट्रेटिंग होतं, ही सगळ्यात मोठी अडचण होती की या लोकांचा विश्वास कसा कमवायचा. आणि मग त्यासाठी आम्हाला काय करायला हवं याच्यावरती आम्ही चर्चा केली आणि मग असं म्हटलं की यांच्याशी जर आपण कम्युनिकेट करू शकलो तरच या समस्या आपल्याला सोडवता येईल. आणि मग त्यामुळे प्रथम भाषा शिकायची असं आम्ही ठरवलं आणि त्यासाठी आम्ही आधी प्रयत्न सुरू केले. आम्ही आमची मराठी इंटू माडिया त्यांची जी लँग्वेज होती अशी डिक्शनरी तयार करायला सुरुवात केली. ते मोठं कठीण काम होतं कारण मीडिएटर पण कोणी नव्हता, प्रत्येक शब्दाला काय म्हणायचं याच्यासाठी कोणीतरी माणूस शोधायचा, असं दाखवायचं त्यांना याला काय म्हणतात, काय हे काय आहे, आणि मग त्यांच्याकडनं त्या शब्द विचारून घ्यायचा कसा बसा आणि मग त्याचा उच्चार करायचा, कारण त्यांचे उच्चार देखील फार विचित्र असायचे त्या शब्दाचे. पण जेव्हा एक मुलगा शेजारच्या गावातला एपिलेप्सीने आजारी असलेला होता आणि तो विस्तवात पडला आणि 40% जळलेला होता आणि त्याच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या त्यांच्या ज्या काही ट्रॅडिशनल मेडिसिन्स असतील त्याच्यामुळे, तर ते त्याला कंटाळले होते, त्याच्यात अळ्या पडल्या होत्या, त्याला वास येत होता, तर हा घरात नको असं वाटायला लागलं होतं त्यांना घरामध्ये. आणि त्यावेळेला आम्ही तिथे सहज गावात फिरता फिरता तिथे गेलो आणि त्या मुलाला बघितलं आणि त्यांना म्हटलं की आम्ही याला जर औषध दिलं तर तुमची काही हरकत आहे का, तेव्हा ते म्हणाले की याला तुम्ही घेऊन गेलात तरी आमची हरकत नाही, घेऊन जा, कारण ते त्या आई वडील आणि सगळंच कुटुंब त्यांना कंटाळलेलं होतं. तेव्हा आम्ही त्या मुलाला उचलून त्यांना सांगितलं की उचलून तुम्ही यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवा आणि मग आम्ही याला बघू म्हणून तिथे. मग आम्ही त्याची सगळी व्यवस्था केली, त्याला ट्रीटमेंट दिली, त्याला खाऊपिऊ देखील आम्ही घातलं आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. एपिलेप्सीसाठी त्याला आम्ही औषध द्यायला सुरुवात केली, त्यामुळे त्याचं आयुष्य सुधारलं, त्याच्या फिट्स येणं कमी झालं आणि जवळपासच्याच गावातले आई वडील असल्यामुळे ते मधून मधून येऊन त्याला बघून जात होते. तर ह्या सगळ्या उपचारानंतर तो बरा होतोय असं म्हटल्यावर ती जाहिरात झाली. मग त्या गावातले आणखीन लोक बाकीच्या आजारासाठी यायला लागले. मग आजूबाजूच्या गावात त्यांचे नातेवाईक होते, त्यांना पण कळलं की इथे काहीतरी औषध मिळतात आणि त्या औषधाने बरं वाटतं. मग हळूहळू बाकीच्या गावातनं देखील लोक यायला लागले आणि त्यांचा विश्वास आम्ही संपादन करत गेलात. प्रकाश दादा, मला असं वाटतं की इतके वर्ष तुम्ही आता ते 70 कमिटमेंट आणि त्याच्यानंतर आता ही 38 आरोग्य, शिक्षण, शेती, व्यवसाय अशा विविध पातळ्यांवरती तुम्ही सतत तिथं पाय रोवून काम केलं आणि मला वाटतं तुम्ही तिथे पाय रोवलेत म्हणूनच त्यांचा तुमच्यावरती विश्वास बसला. आज 38 तुम्हाला काय वाटतं की काय प्रभाव तुमचा प्रकल्प हा त्या आदिवासी जीवनावरती पाडू शकलाय? प्रभाव जाऊ द्या, समाधानाची गोष्ट एवढी की त्यांना आरोग्याबद्दल जाणीव ती झाली की त्याच्यामुळे आज आपल्या दवाखान्यामध्ये 200 परिसरातलं परी घातले तर 40,000 पेशंट वर्षाला ओपीडीला आपल्याला येतात आहे, 50 हॉस्पिटलचं आणि सर्वोपचार आहे की जिथे आमची कसोटी लागते सर्वोपचारामध्ये कसोटी. हां, कारण आम्ही फक्त सर्जरी सोडून गेलेलो, MS जनरल सर्जरी ही अनस्थेशियाची, अडलेली बाळंती आली ठीक आहे, नॉर्मल डिलिव्हरी केली, फॉर्सेपपर्यंत शिकलो आम्ही, पण मूल आडवं असलं त्या काळात आम्हाला काही सुविधा नव्हती, झोपडीमध्ये इन्स्ट्रुमेंट नव्हते, मूल कापून काढलं तुकडे करून आईचा जीव वाचवला. इव्हिल अँड लेसर इव्हिल मधलं चॉईस काय, ते लेसर इव्हिल हे होतं की रिफ्यूज केलं तर दोघंही मरतील, एवढ्या याच्यामध्ये निदान मुलाचा जीव घेतला तर आईचा जीव वाचतो आणि पुन्हा तिला एक चान्स मिळेल. बरोबर. मग अंध व्यक्ती होते की अंध व्यक्ती घरी राहिले की त्यांना खायला मिळत नव्हतं, कारण जो काम करतो त्यालाच अर्धपोटी राहायचा, तर घरी राहणाऱ्या माणसाला काय मिळणार. आणि मग त्यावेळेला शहरातले डॉक्टर सर्जरीला येत नव्हते, मी म्हणतो मला शिकवा तुम्ही सर्जरी,
पण तेव्हा हिमलकेश तेव्हा नाव झालं नव्हतं फारसे लोकांना, त्यामुळे इथे आणि रस्ते नव्हते परत, त्यामुळे माझे प्रयत्न फोल ठरले. मी शेवटी इन्स्ट्रुमेंट्स आणले, पुस्तक आणलं. जुन्या पद्धतीने कॅटरॅक्ट सर्जरी, पहिली सर्जरी आम्ही केली त्याचं मला अजूनही आठवतं. उद्देश हा की कॅटरॅक्ट सर्जरी लाईफ थ्रेटनिंग नाही आहे. जर ते माझं ऑपरेशन फेल झालं तर तो आहे तसाच राहील, त्याच्या जीवनात काही फरक पडणार नाही. पण त्याला जर दिसायला लागलं तर पुनर्जन्म आहे बरोबर. म्हणून मग पहिली केस आणली, एक एक बाईला तयार केला आम्ही, तिला उचलून आणलं. विकासनी एक जॉब केला होता ऑप्थॉलमध्ये, सगळे इन्स्ट्रुमेंट्स आणले, ते जुनं वायनग्राफीज नाहीत नाही का, ते कार्निया कापला, आयरिडेक्टॉमिकली लेन्स काढला, खूप टेन्शन होतं, ऑटोक्लेव केलेलं सगळं, मग तो टॉर्च आहे कोणी, इलेक्ट्रिसिटी नव्हती. आणि मग मी नेहमी सांगतो की सिनेमात दाखवतात नेहमी, पट्टी लावली 24 तासांनी काढायची, आता दिसेल की नाही. सगळेजण उत्सुकतेने अगदी टेन्स होते एकदम, काय होईल आता. जशी पट्टी काढली, डोळ्यापुढे बोटं धरले, तिने सांगितलं दोन म्हटल्याबरोबर सगळेजण नाचायला लागले. म्हणजे अक्षरशः सिनेमात जसं की तिला दिसायला लागलं, म्हणजे अशा गोष्टी म्हणजे मी करायला पाहिजेत. की स्पेशलिस्ट नव्हतो, काही डॉक्टरांना राग पण आला. जळगावचे डॉक्टर आठवले होते, आता वारले ते, ते म्हणाले तू शिकला नाही ना असं कसं सुरू केलं. मी म्हटलं माझा फिलॉसॉफी माझी ही होती की म्हटलं ज्याला जर फायदा झाला तर त्याला पुनर्जन्म आहे, कारण त्याला दुसरीकडे नेऊ शकत नव्हतं त्या काळामध्ये लंगोटीवाल्या माणसं. तर अशा उद्देशाने आम्ही कामं सुरू केले, तर मग ते लोक सगळ्याच प्रॉब्लेमसाठी यायला लागले. फ्रॅक्चर आहे आता, आम्ही काही ऑर्थोपेडिक्स नाही आहे, पण त्यांची सहनशक्ती किती, की अस्वलीने मारलेले आहेत, पूर्ण डोकं फोडलेलं आहे, त्याचं डोळे आंधळे झालेले आहे, 150 टाके विदाऊट अनस्थेशिया झायलो किंवा देता, आणि त्यांनी हुकीच उन्हा करावं. किती सहनशक्ती माणूस किती सहन करू शकतो. आणि शहरामध्ये आपण काय थोडासा ताप आला, आई वडील बेशुद्ध पडतात खरं, म्हणजे मुलाला काही झालं तर हा जो फरक बघितला आम्ही, आम्ही त्याच वातावरणात होतो, पण आमच्यात जसा बदल होत गेला की कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा, की तिथे गरिबांचं दुःख खरंच हलकं असते, मोठ्या माणसाचं दुःख मोठं असतं, दुःख तेच आहे, पण त्याचं प्रदर्शन कसं असतं आपण बघतो ते बरोबर. आता ते कॉलेराच्या एक मध्ये इन्सिडेंट झाला की त्या भागामध्ये कॉलेरा कधीच नव्हता, कारण लोक पाणी घाण करत नाही, ड्राय क्लिनिंग असतं, पण बाहेरचे लेबर आले बिडी पत्ता तोडायला, आणि त्यांनी पाण्यावर सगळं हे केलं, विष्ठा करून हे केली, आणि या लोकांना कॉलेराचा साथ आली. 300 लोक एका दिवशी आले, अशा डोले येत होते चारी बाजूनी, त्यातले 30 पेशंट मेले. बर, एक मुलगा बरा होता होता, ती आई म्हणाली मी परत जाते. अरे काय आता तुला पूर्ण बरा होऊ दे, नाही म्हणे काल माझा नवरा मेला, येताना माझा दुसरा मुलगा मेला, त्याला झुरपलाय. तर त्यांची अंत्यक्रिया करून, तर हे दुःख अश्रू वाटलेले आहे सहन करण्याचं, परिस्थितीने माणूस कसा सहनशील होतो, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर आमच्या जीवनात त्याचा खूप परिणाम झाला. आज जेव्हा या 21व्या शतकाबद्दल आपण सगळेजण बोलतो आहे, आरोग्य 21व्या शतकातलं, त्याचे वेगवेगळे जे भाग आहेत, एक नागरी भाग आहे, त्या नागरी भागामध्ये आता एक महानगरी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे आणि आदिवासी भाग आहे, या सगळ्याच्या आरोग्य क्षेत्राकडे पाहताना तुम्ही ज्या भागात काम करता, म्हणजे ग्रामीण आणि आदिवासी, या भागातल्या आरोग्य क्षेत्रापुढची पुढची आव्हानं काय असतील असं वाटतं तुम्हाला? स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, आज साधारण 60 वर्ष होऊन गेले. खरं म्हणजे हे सगळे आव्हानं राहायलाच नको होते. काय काय म्हणून राहिले का, ते काय माणसं नाहीत का? बरोबर. आज त्यांच्यावर इतका पैसा खर्च होतो आहे. आज तुलाही माहिती असेल की जसं अभयनी वगैरे, जसं ज्यांनी बालमृत्यू, त्याची जशी बोंबाबोंब झाली, मीडियाने उचललं, सरकारने करोडो रुपये सँक्शन केले. बरोबर. मग करोडो रुपये खर्च होतात, सँक्शन केलेले खर्च पण होतात, पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, दुर्दैव आहे देशाचं. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ते आहे. मोटिवेशन कमी पडत आहे, जंगलात जाळायला त्यांना पनिशमेंट वाटतंय. बरं, दुसरी यातली चांगली बाजू सांगतो तुम्हाला की तरुण अस्वस्थ आहे आज. आज मला 35 वर्षाचा अनुभव लिमिटेड आहे, पण बरेच लोक बघायला येतात, कॉलेजची मुलं तरुण वयामध्ये शिकणारे. बरोबर. ते पण सांगायला तुम्हाला मला संकोच नाही की ते बरेचसे लोक बघायला फक्त प्राणी बघायला येतात, प्राणी प्रेम बघायला येतात, त्याची जास्त जाहिरात झाली आहे. पण ते बघितल्यानंतर मग आपली शाळा, त्यांचे आदिवासींचं दुःख, ते पण दाखवतो मी त्यांना. बरोबर. आणि जाताना माणूस बदलून जातो, तरुण बदलून जातो, आणि असे काही तरुणांनी प्रेरणा घेऊन मेळघाटात काम सुरू केले आहेत. नागपूरचे डॉक्टर्स आमचे माहिती आहेत, पहिले 12 वर्ष आले नाही, मला त्याचं फार वाईट वाटायचं, माझे नातेवाईक पण येत नव्हते भेटायला. अरे इतके वर्ष मी मेडिकलचंच काम करत होतो, आम्ही दुसरं तर काही करत नव्हतो, पण तरी पण कोणी येत नव्हतं. पण नंतर एकदा आले मग आता काय करू आम्ही. मी म्हटलं ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही त्या तुम्ही इथे केल्या. बरोबर. तर त्याच्यासारखं पुण्य नाही. बरोबर. तर आज 1986 पासून एक सर्जिकल कॅम्प
मोठ्या मोठ्या सर्जरीज, नागपूरचे 50 सर्जन अनेस्थेटिस्ट वर्षातून 4 दिवस एम एल कशाला देतात आणि 150 ते 200 मेजर ऑपरेशन 2 दिवसात करतात. हा पुनर्जन्म आहे. 22 वर्ष एका ठिकाणी काम करणं सोपं नाही आहे, पण त्या लोकांनी ती ती ऊर्जा त्यांनी टिकवून ठेवली आहे, ती प्रेरणा त्यांच्यात आहे, हे म्हणाले आमचं आमचं काम आहे, आमच्या समाजासाठी करतो. तर असा बदल होऊ शकतो, असा बदल होऊ शकतो, त्याचं कारण काय की एक्सपोजर बघितलं त्यांनी, आपल्याच भावांचं भावंडाचं दुःख काय आहे, त्यांचं जीवन काय आहे, त्या मनाने आपण किती सुखी आहे, बरोबर, एवढं जर समजलं तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये फरक पडतो. मी आता आपल्या आपले जे इथे बसलेले शुभार्थी आहेत ते आता मगासपासून ऐकतायत ह्या आमच्या गप्पा, तर मी त्यातली मुग्धा मंदार ह्यांना विनंती करणार आहे की त्यांना ऐकताना ह्या दोघांना काय विचारावं असं वाटत होतं. यांच्या संघर्षाची कथा खरंच म्हणजे विलक्षण आहे, कुणी इमॅजिन पण करू शकत नाही अशा गोष्टी या लोकांनी फेस केल्या आहेत, पण इतकी सहजता आहे बोलण्यात की काहीच झालं नव्हतं, बस एवढंच. तर मला असं विचारायचं आहे की ही सहजता कुठून आली? नाही, हे खरं म्हणजे आम्ही आदिवासींकडून शिकलो, त्यांचं संयम, त्यांचं दुःख सहन करण्याची त्यांची शक्ती. तर मी मगाही बोललोच होतो, पण ही त्यामुळे त्यामुळे ही सहजता आली. आणि आणि खरं म्हणजे ती सहजता एवढ्यासाठी आली की आम्ही जेव्हा काम सुरू केलं बाबांच्या पिकनिकच्या त्या कारणामुळे झालं. एका पिकनिकचं काय स्वरूप होऊ शकतं याचं उदाहरण आहे जिवंत लोकगिरादीर प्रकल्प हे, एका पिकनिकचं, एका पिकनिकमधून आलेला प्रकल्प घडलं. तर मग आम्ही गेलो तिथे काम करताना, आणि काम करताना आमच्या आम्हा दोघांनाही कसलाच अनुभव नव्हता. आमच्या एका जळगावचे बाबाच्या बरोबरीचे डॉक्टर होते, त्यांनी बाबांना एक खरमरीत पत्र लिहिलं, त्या मुलाला तुम्ही जंगलात पाठवता म्हणजे त्याला कवडीचा अनुभव नाही, त्याला आधी एका सिव्हिल स्टेशनकडे 5 वर्ष ठेवा आणि मगच पाठवा तिकडे, असं कळकळीने आणि रागावून पत्र लिहिलं. काय मूर्खपणा करताय, तुम्ही कौतुक करता त्याचं वगैरे वगैरे, पण पण त्यातून आमची फिलॉसॉफी अशी होती जीवनाची, फारसं वाचन नाही आमचं, कारण शिक्षण संपायच्या आधीच तिकडे गेलो, अध्यात्माचं माहितीच नाही, योगाचा फक्त योगाशी संबंध आला फक्त तेवढाच म्हणजे बाकी. आणि पण तरी असा विचार केला आम्ही, आमची फिलॉसॉफी ठरवली की आपण ज्यांच्यासाठी गेलो त्यांच्या समस्यात आपल्या कामामुळे थोड्याशा हलक्या व्हाव्या. गव्हर्नमेंटकडून पैसा पास होतो पण आदिवासींपर्यंत पोहोचत नाही, तर तो कुठे जातो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर जर ते पैसे जिथे जातात म्हणजे जे ऑफिसर्स एक्झिक्यूट करत नाहीत ते, तर त्यांना त्यांच्यासाठी काही प्रबोधन करता येईल का? खरी गोष्ट आहे की त्यांच्यासाठी प्रेशर ग्रुप तयार झाले पाहिजे, लोकांना त्यांच्या स्थानिक स्थानिक लेवलला त्यांचा अवेअरनेस आला पाहिजे, त्यांच्यासाठी काय योजना आहेत, किती पैसा खर्च होतो आणि मी किती पैसा खर्च झाला आणि कोणी किती खाल्ला. तर हे लोकल लेवलला तर लिडरशिप तयार झाली, तोच आपला प्रयत्न करतोय आपण. दुर्दैवाने आपण काही लोकांना सस्पेंड केलं ज्यांनी पैसा खाल्ला होता, येणाऱ्या माणसाला तो धडा मिळाला, त्याच्यामुळे ते भ्रष्टाचार कमी झाला. पण अशा ठिकठिकाणी असे प्रेशर ग्रुप डेव्हलप झाले पाहिजे, लोकांनी आपल्या हक्कासाठी झगडलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. हे जे दोन्ही ह्या तीराला आणि त्या तीराला आपल्या व्यासपीठाच्या बसलेली मंडळी आहेत, त्यांचा हा संवाद ऐकताना मला पुन्हा बाबांच्याच ओळी आठवत होत्या. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही. या सर्वांची ऊर्जा आपल्या मनात भरून आज इथून प्रस्थान करूया. मित्रहो, आशा करूया मानसिक आरोग्य आणि समाज यांची वाटचाल संघ भावनेने एकाच उद्दिष्टाकडे होत राहील.